बिजली केंद्र में कार्यरत ठेका कामगार को वैद्यकीय बिल देने से मना करने वाली कंपनी के खिलाफ लामबंद हुई इंटक युवा कांग्रेस। पीड़ित की पत्नी से मिली शिकायत पर समन्वय कर सुलझाई समस्या। कर्तव्य दौरान ही यह कामगार दुर्घटना का शिकार हो गया था, परंतु कंपनी ने उसके उपचार का खर्च करने से मना कर दिया था। बिजली केंद्र में सेवारत कामगार का वैद्यकीय बिल रोकने के मामले में इंटक युवा कांग्रेस ने पहल की, जिससे पीड़ित कामगार को राहत मिली है। आर्थिक सहायता मिलते ही पीड़ित कामगार का उपचार पूरा हो सका है। चंद्रपुर बिजली केंद्र में कुणाल इंटरप्राइजेस के अधीन प्रफुल्ल चौहान यह कामगार सेवारत है। वह कर्तव्य दौरान दुर्घटना का शिकार हुआ था। उसके उपचार का खर्च करने से कंपनी ने मना कर दिया था। इस बारे में पीड़ित की पत्नी ने इंटक युवा कांग्रेस से गुहार लगाई, जिसके बाद समस्या का समाधान हुआ। आखिर क्या थी यह समस्या, जानिए पीड़ित की पत्नी से। महिना प्रफुल्ल चव्हाण, माझ्या नवऱ्याचा एकमीच्या नाईटला ऍक्सिडेंट झाला। त्यांना दुधलवारच्या इथं नेले होते, तिथून त्यांना सांगले की इथं चंद्रपूरला काहीच नाही जमणार, नागपूरला न्या असे ते म्हटले। त्याच्यानंतर मेडिकलमध्ये नेले, त्यांना तिथं कोणीच हात नाही लावले। त्याच्यानंतर मग किंगवेमध्ये नेले, तिथं त्यांचा उपचार चालू झाला। आता त्यांचा उपचार म्हणजे त्यांची तब्येत सुधारली, पण कंपनीवाले बिल नाही भरून राहिले। आणि अजून त्यांचा हाताचं ऑपरेशन करायचं आहे, तर डॉक्टर लोक म्हटले हेच पैसे नाही भरून राहिले तर आम्ही ऑपरेशन नाही करत, असे ते म्हणून राहिले। त्यानंतर काय केलं? त्याच्यानंतर आम्ही प्रशांत भाऊची मदत घेतली आणि आम्ही गेटवर आहो। काय समाधान वाटतं तुम्हाला? आज त्यांनी डिस्चार्ज करून आले, आम्हाला हे समाधान आहे। इंटक युवा कांग्रेस के प्रशांत भारती ने पीड़ित की शिकायत मिलने पर संबंधित आला अधिकारियों से समन्वय किया और समस्या का समाधान कर दिया। इस पर अपनी प्रतिक्रिया देते हुए प्रशांत भारती ने यह जानकारी दी। गेल्या महिन्याच्या 22 तारखेला त्याचा अपघात झाला, रात्री 1:30 वॅगन मध्ये आला। त्याच्या एक साइडचे पूर्ण नस हड्डी पूर्ण तुटण्यात आली, पण जेव्हा त्याला भरती केलं तर चंद्रपूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याची नागपूरला ट्रीटमेंट होईल, यांनी नागपूरला नेलं। नागपूरला ट्रीटमेंट केल्यानंतर यांनी मेडिकलला नेलं, मेडिकलमधून त्यांनी किंग्सवे नावाच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं। भरती केल्यानंतर तिथे त्यांना इमिजिएटली 1,75,000 भरायचे होते, तर कंपनीचा कोणताच तिथे सुपरवायझर नाही, मालक कोणीच गेले नव्हते। हे रात्री माझ्याकडे 10:30 आले, 10:30 आला सोनेकार नावाच्या सुपरवायझर आणि दास नावाच्या सुपरवायझरला मी कॉल केला। कॉल केल्यानंतर त्यांनी 1,60,000 रुपये पाठवले आणि त्याचं ऑपरेशन करण्यात आलं। ऑपरेशन केल्यानंतर 15 दिवस त्याची ट्रीटमेंट चालली, ट्रीटमेंट चालल्यानंतरही तो रिकवर झाला, पण रिकवर झाल्यानंतर त्याचं जे 6 लाख रुपये बिल बॅलन्स होतं ते बिल कुणाल एंटरप्राइजेसचं भरायला तयार नव्हते, ते भरतही नव्हते। आणि तो 19वा दिवस आहे की त्याला डिस्चार्ज करा म्हणून डॉक्टर लोक किंग्स आपल्या हॉस्पिटलचे लोक यांना त्रास देत आहे। ते परवाच्या दिवशी माझ्याकडे आले, माझ्याकडे आल्यानंतर मी आज पूर्ण वर्करांना काम बंद करायला लावलो। कुणाल एंटरप्राइजेसचं काम बंद केल्यानंतर गेटवर येऊन आम्ही आंदोलन केलं आणि त्यात आता आम्हाला एक फोन आला की आम्ही पैसे घेऊन त्याला हॉस्पिटलला डिस्चार्ज करायसाठी पाठवलेलं आहे, त्याची 4 वाजेपर्यंत डिस्चार्ज होऊन जाणार। अशा प्रकारे आम्ही या फॅमिलीला न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे।